श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? ताई, दादा, काका, काकू, मित्र, माझे मैत्रिणी, सगळ्यांसाठीच हा प्रश्न असतो की तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात ना? स्वस्थ आहात ना? स्वस्थ रहा, मस्त रहा, छान रहा, स्वतःचा विचार करा, तुमच्या ज्या काही अडचणी असतील आपल्या महाराजांजवळ बोलून दाखवा, बाकी कुणीही त्यातून मार्ग काढो न काढो आपले महाराज नक्कीच मार्ग काढतील ही आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ आहे मंगल कलशासाठी। जो मंगल कलश आपण देवघरात ठेवतो त्याची संपूर्ण माहिती नसेल तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा किंवा लाभ होणार नाही, तो नुसताच एक तांब्या म्हणून तिथं बनून राहील। तर तांब्याचा कलश कसा बनवायचा, कलश म्हणजे नेमकी काय, कलश का ठेवायचा, त्या कलशामध्ये काय साहित्य घालायचं, कशा प्रकारे ठेवायचा, कुठे ठेवायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील। सगळ्यात आधी कलशाला म्हटलंच गेलं आहे मंगल कलश, याचा अर्थ आपल्या घरामध्ये सगळं मंगलमय वातावरण घडून येण्यासाठी कलश हा घरामध्ये ठेवला जातो। कलश कधी ठेवावा, तर कोणत्याही येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी, आता उद्या शुक्रवार आहे, ज्यांच्या घरामध्ये काही कारणानं कलश नसेल त्यांनी उद्या नक्की नक्की कलश स्थापित करा। कुलदेवीसाठी कलश हा ठेवला जातो, शक्यतो त्याचा अर्थ हाच असतो की कलश हा नेहमी कुलदेवीचा ठेवला जातो, त्यामुळे कुलदेवीचा कलश घरामध्ये असेल तर आपली कुलदेवी माता नेहमी प्रसन्न राहते, आणि जर कुलदेवी माता प्रसन्न असेल तर त्या घरात वैभव, सुख, समृद्धी, आजारपण, आरोग्य कशाचीही तक्रार राहत नाही। मुले व्यवस्थित वागतात, पती नीट वागतो, व्यसनापासून माणूस लांब राहतो, पित्र खुश राहतात, घरातली स्त्री खुश राहते, घरातल्या मुली खुश राहतात, एकूणच काय अख्खं कुटुंब खुश राहतं। आणि जेव्हा सुखी कुटुंब खुश असतं तेव्हा त्या घरातली प्रगती अडवू शकत नाही कुणी। नजर, बाधा, तोणे, तोटके या गोष्टी मंगल कलशामुळे घरात कमी प्रमाणात येतात। मंगल कलशातल्या पाण्याच्या ज्या तरंगलहरी असतात त्या घरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण पसरवतात। विष्णू माता लक्ष्मीचा त्यामध्ये, विष्णूचा लक्ष्मीचा त्यामध्ये वास असतो, त्यामुळे अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व या कलशाला आहे। आता या कलशाबद्दल थोडंसं जाणून घेऊया। कलश घरामध्ये ठेवल्याने संकटे येत नाहीत, देवी देवतांचा आशीर्वाद, मेन महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद घरामध्ये राहतो। पूर्वापार चालत आलेली परंपरा जर असेल तर तुम्ही ती कधीच मोडू नका, कायम आयुष्यभर घरामध्ये कलश तुम्ही ठेवायचा आहे। कलशासाठी साहित्य काय लागेल, तर कलशासाठी एक नारळ, विड्याची किंवा आंब्याची 5 नाणे, 1 रुपयाचे नाणे, हळद, कुंकू, चंदन, दुर्वा आणि पाणी, थोडंसं गंगाजल या गोष्टी, आणि चंदन आणि कुंकू या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत। सर्वप्रथम तो कलश स्वच्छ चकचकीत घासून पुसून स्वच्छ करून घ्यावा। त्यामध्ये पितो आपण ते चांगले ताजे स्वच्छ उष्टे नसलेले पाणी भरावे। 1 टोपणभर त्यामध्ये गंगाजल टाकावे। गंगाजल सहज कोणत्याही पूजा वस्तू भांडारा दुकानामध्ये उपलब्ध आहे। 1 टोपण गंगाजल त्यामध्ये अवश्य टाकावे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं हळद, कुंकू, चांदीचं नाणं टाकलं तरीही चालेल, 1 रुपयाचं नाणं टाकलं तरीही चालेल, नाणंच टाकायचं आहे, कॉईनला महत्त्व आहे या ठिकाणी। हळद, कुंकू, 1 फूल, दुर्वा एवढे साहित्य, सुपारी एवढे साहित्य टाकून तुम्हाला हा कलश तयार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर 5 रेषा, 1 स्वस्तिक काढायचं आहे। आता 5 रेषा का ओढायच्या ते मी तुम्हाला सांगते। 4 वेदांच्या 4 रेषा आणि 1 रेष जी असते ती वरुण देवताची, असे 5 पट्टे आणि स्वस्तिक हे मंगलचिन्ह म्हणून मधोमध काढायचे आहे। स्वस्तिक कुंकवाने काढा आणि बाकीच्या ज्या पट्ट्या आहेत त्या अष्टगंध किंवा चंदनाने तुम्हाला ओढायच्या आहेत। स्वस्तिकाच्या कडेला 2-2 रेषा काढायला विसरू नका, कारण स्वस्तिकामध्ये जी ऊर्जा असते ती अतिशय बाहेर जर पसरली तर ती आवरता आवरली जात नाही असे म्हटले जाते। म्हणून स्वस्तिकाच्या कडेला त्या 2 जी रेषा आपण ओढतो की नाही, त्याचं कारणच ते आहे की स्वस्तिकामध्ये अतिप्रमाणात ऊर्जा असते, म्हणून त्या रेषासुद्धा ओढायला विसरू नका।
त्यानंतर नारळ वरती ठेवा, नारळाचे तोंड म्हणजे नारळाची शेंडी वरच्या बाजूला करा आणि खालची बाजू खाली करा. पाणी अगदी गच्च भरू नका जेणेकरून नारळ खराब होईल. थोडासा ओलसरपणा फक्त नारळाला मिळावा, तंतोतंत काठोकाठ भरू नका आणि कमी पण भरू नका. नारळाचं टोक त्यात बुडावं इतकं भरून ठेवा. बिन सोललेलाच नारळ म्हणजे शेंड्यांसहित केशरासहितच नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. सोललेला नारळ चुकूनही कलशामध्ये ठेवायचा नाही आहे हे पण सांगते. आणि नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाला एक लाल धागा, रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो तो, आणि नारळाच्या कंठाशी म्हणजे नारळाची जी वरची रेष तांब्याची जी वरची रेष असते त्या वरच्या बाजूला एक रक्षासूत्र, असे दोन रक्षासूत्र बांधायचे आहेत. प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्यातले पाणी बदलून ह्यातले सुपारी वगैरे साहित्य पुन्हा तेच वापरू शकता. बाकी साहित्य तुम्ही झाडाला घाला. दररोज पाणी बदलले तर उत्तमच आहे, अन्यथा मंगळवार आणि शुक्रवार पाणी बदलावे. यातलं पाणी काय करावे तर ह्यातलं पाणी संपूर्ण घरामध्ये आणि घरातल्या व्यक्तींवर शिंपडून उरलेले पाणी झाडाला घालावे. तसेच दरवाजावर आणि दरवाजाच्या बाहेरही थोडेसे शिंपडावे, कारण यामध्ये देवी देवतांचा वास आणि ऊर्जा असते. त्यामुळे ह्यातल्या पाण्याचं काय करायचं सांगितलं मी. आता ह्यातला नारळ काय करायचा, तर ह्यातला नारळ हा देवासमोरच तुम्हाला वाढवायचा आहे. देवासमोर नारळ वाढवल्याने काय होते तर तुम्हाला आरोग्य, आयुष्य, चांगले जीवन लाभते, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. आणि हा नारळ जर चांगला निघाला तर प्रसाद म्हणून खायचा, चुकून माकून खराब निघाला तर पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. लक्षात ठेवा, अमावस्या पौर्णिमेचे उपायांचे किंवा वाढवलेले नारळ कधीही घरामध्ये खाऊ नयेत. मात्र मंगल कलशातला नारळ कधीही वाया घालवू नये, तो आपण खाण्यामध्येच प्रसाद म्हणून घ्यावा. जर त्याला कोंब आला काही कारणाने, कोंब आलेला नारळ आहे असा शेतामध्ये कुठंतरी त्याचं झाड लावा, त्याचं झाड येऊ दे. किंवा तशी जागा नसेल तर पाण्यामध्ये विसर्जित करा. तुमच्या इथे जागा असेल तर झाड लावा. कोंब आल्यानंतर तो नारळ बदला, शक्यतो प्रत्येक अमावस्या टू अमावस्या हा नारळ बदलला गेला पाहिजे, ह्याची काळजी घ्या. मला वाटतं कोणताच प्रश्न तुमचा आता कलशाविषयी विसरला. महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, कुलदेवीची डावा हात, कुलदेवीचा डावा हातला तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे. अगदी मनापासून लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा की आपण जर इथं आपली मूर्ती आहे तर डाव्या बाजूला कलश आला पाहिजे. तीच फक्त योग्य दिशा आहे आणि त्याच दिशेने तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल. अन्यथा ते कलश नाही, नुसता तांब्या म्हणून राहील. असं या मंगल कलशाचं महत्त्व आहे. प्रत्येकाने घरामध्ये मंगल कलश अवश्य स्थापन करावा ही आशा व्यक्त करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.